म्हणजे सरकारबरोबर हातात हात घालून काम करून राज्याचे आणि देशाचे प्रश्न, लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी करवडे दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणं हे लोकशाहीमध्ये, पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने गेल्या 7-8 वर्षापासून हे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे जणू जन्माचे शत्रू आहेत, एकमेकांशी पराकुटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव पांडवांचं, अशा प्रकारे एकमेकासमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही, एवढंच मी सांगेन. पण आमचा प्रयत्न राहील की अनेक मुद्द्यांवर, राष्ट्राच्या सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करून सभागृहाचं कामकाज पुढे नेणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.